जपानच्या कोबे इथं सुरू असलेल्या पॅरा ॲथलेटिक स्पर्धेमध्ये स्पर्धेत भारतानं आज 2 सुवर्ण पदकांची कमाई केली. भारताची धावपटू दीप्ती जीवनजीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिनं 400 मीटर धावण्याच्या T20 प्रकारात हे अंतर 55.6 सेकंदात गाठत भारताला स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर भारताच्या मिश्र संघानं भारताला स्पर्धेतलं दुसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं. मोहम्मद अजमल, ज्योती कास्त्री, अमोज जाकोब आणि सुभा वेंकटेशन यांच्या संघानं 4x400 मीटर धावण्याच्या रिले प्रकारात या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे.